अनुभवावा लागतो आणि म्हणून अण्णा भाऊ साठेच्या संहितेच्या माध्यमातून आज तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो 103व्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा अण्णा भाऊ साठेची जयंती आयोजन केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझी रजा घेतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णा भाऊ. आदर्श युवक मित्रमंडळ, पहिल्यांदाच या ठिकाणी एकदम फाटामाटामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. मी या सर्व पदाधिकारी प्रभाकर जगदाने तसेच त्यांचे मंडळाचे सर्व पदाधिकारी सोनी भोले व राजू साळवे व सर्व टोटल टीमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो व सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहूजी. लोकशाही साहित्य अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त आदर्श व्या मित्रमंडळ याने प्रथम वर्षीय या प्रेमनगरमध्ये जयंतीचा उत्सव साजरा केलाय आणि त्या उत्सवाचा स्वरूप एवढं थाटामाटात आहे की मी आदर्श व्या मित्रमंडळ या मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर जगदाने, सेक्रेटरी जालिंदर खजिनदार भूषण भोले व या मंडळाचे सल्लागार राजू साळवे, मी आपलं खरंच शिवसेना शाखा क्रमांक 196च्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो की आपण एवढी भव्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. आणि साजरी करत असताना महत्वाचं म्हणजे आपण कुठल्याही पक्षाचं या कोणत्याही दानशूराचं पैशाचा त्यांच्याकडून कोणताही मोह न ठेवता आपण सोहखोस खर्चानी आपण ही जी जयंती साजरी केली आहे त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार मानतो. अशी जयंती पुढील वर्षी आपण भव्य स्वरूपात कराल अशी अपेक्षा बाळगून मी माझे दोन शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नमस्कार. आज शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मजयंतीनिमित्त मी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. अण्णाभाऊ साठे यांचं एक गाणं फार जे फेमस होत की माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते कायली. आणि त्यामुळे हे गाणं ज्या ज्या वेळेला उत्स्फूर्तपणे मी त्याचा गाण्याचा सुद्धा प्रयत्न करतो परंतु हे गाणं ज्या ज्या वेळेला लागतं त्यावेळेला खरोखर गावाकडे आपल्याला जे आपले काही नातलग आहेत आणि ज्या पद्धतीने त्याचं सादरीकरण मग उमपनी केलं असेल किंवा त्यानंतर बाकीच्यांनी केलं आपापल्या रंगामध्ये आपापल्या तोऱ्यामध्ये परंतु अण्णाभाऊ ह्या याच्यामध्ये जाणीवपूर्वक जाण त्यांची आहे की गावाकडची त्यांची जी नाळ आहे आणि ज्या पद्धतीने त्याची रचना केली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने. मला वाटतं की आज अण्णाभाऊ साठेंच्या जन्मजयंतीनिमित्त आपण सर्वांनी आमंत्रित केलात आणि मगाच्या आधीच्या निवेदकांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं डोनेशन न मागता हा उत्स्फूर्तपणे कार्यक्रम तुम्ही करताय. मंडळाच्या वतीने मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जो आदर्श युवा क्रीडा मंडळ आणि हे या प्रेमनगरमधील मोठं मंडळ आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आम्हाला बोलवलं. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. यांनी त्या काळामध्ये मिल कामगारांची जी व्यथा मांडताना हे जे आमचे मित्र आता दीपक पाटील यांनी सांगितलं ते गाणं खूप फेमस झालं आणि अशा अनेक प्रकारचे गाणी आणि शाहिरी त्यांनी प्रसिद्ध होती अशा या मोठ्या कर्तृत्वान माणसाबद्दल आज ही जयंती आहे त्याबद्दल आम्हाला इथे बोलवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.